इनकम एंड एक्सपेंडिचरला काय काय येतं ते बघितलं. ओके, आता आपण बघूया की कॅपिटल फंड्स काय काय असतात ते, बॅलन्स शीट काय काय असतं ते, इन्कम अँड एक्सपेंडिचर काय काय असतं ते बघितलं. ओके, तर पहिलं आपण बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च नेहमीप्रमाणे, लायबिलिटीज ॲसेट्स सेम, त्याच्यामध्ये काय फरक नाही. लायबिलिटीजचे ॲसेट साईड आधी बघूया. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर्स, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट, प्लेग्राउंड, मोटर व्हेकल, लायब्ररी बुक्स, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्स, लोन्स गिवन, अक्रूड इंटरेस्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, एक्झाम्पल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता लायबिलिटी साईडला येऊया. जेव्हा प्रॉब्लेम प्रॅक्टिकली जेव्हा सॉल्व्ह होईल ना तेव्हा तुम्हाला सगळं समजेल. आता जरा थोडंसं ऐका, म्हणजे काहीतरी असं नको व्हायला की डायरेक्ट चाललं आहे, थोडंसं कीर्तन प्रवचन थोडं व्हायला हवं. लायबिलिटीजमध्ये बघा काय होतं. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामध्ये कॅपिटल फंडमध्ये काय काय ॲड करता बघा. डोनेशन्स, इंट्रन्स फीज, ॲडमिशन फीज, सरप्लस म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर, किंवा लेस डेफिसिट, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओवर इन्कम. प्राईस फंड हा स्पेशल फंड आहे, बिल्डिंग फंड, त्यामुळे हे कॅपिटल फंडमध्ये मी ॲड केले नाही आहेत, हे त्याच्यासाठीच आहेत, त्यामुळे ती लायबिलिटीला ठेवू. इंडोमेंट फंड, टूर्नामेंट फंड, चॅरिटी फंड, स्पेशल फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओवरड्राफ्ट, अदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम, एक्झाम्पल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. ओके, तर बघा आत्ता वाचता वाचता तुमच्या एक लक्षात येत असेल की कुठेतरी अक्रूड इंटरेस्ट, आउटस्टँडिंग, प्रीपेड, प्री रिसिव्ड हे सगळं जांगडबुत्ता काहीतरी तुम्हाला दिसतोय. तर तुम्हाला एक माइंडमध्ये गोष्ट फिट करूनच घ्यावी लागेल की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे येण्यासाठी तुम्हाला एक बेसिक गोष्ट यायला पाहिजे. कुठली? एक तर तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ची पोस्टिंग करता आली पाहिजे. काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण काय करत होतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला काय करत होतो आपण, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिला इफेक्ट ऍड टू एक्सपेन्सेस, करेक्ट. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट कुठली साईड, ऍसेट्स का लायबिलिटी, लायबिलिटी साईड. बरोबर, क्लिअर आहे का? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठे होतं बघा, हे जे शिकवतोय त्याच्यावरच सगळं चाललेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करत होतो आपण, ऍड टू एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय, ह्या फायनान्शियल इयरला ते एक्सपेन्सेस फायनान्शियल इयर संपेपर्यंत आपण पे केलेले नाही आहेत, म्हणजे आउटस्टँडिंग ठेवले, एक्सपेन्सेस द्यायचे राहिले पण आपलं फायनान्शियल इयर संपतंय, म्हणून ते आउटस्टँडिंग. आपण काय करतो, ऍड टू एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, इट्स अवर लायबिलिटी टू पे दिस एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस जे आहेत ते वाढवावे लागणार आपल्याला, पण आपण पे केले आहेत का नाही ती लायबिलिटी, त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे क्लिअर झालं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, आता तसंच बघूया आपण आउटस्टँडिंग इन्कम. जसं पेमेंट करायचं राहिलेलं आहे आपलं, तसंच एखाद्याचं इन्कम सुद्धा आपल्याला यायचं राहिलेलं आहे. बरोबर आहे, मग पहिला इफेक्ट काय करणार, नेहमीप्रमाणे इन्कम असल्यामुळे ऍड टू इन्कम. आणि दुसरा इफेक्ट काय असणार आहे,
जर एक्सपेन्सेस लायबिलिटीला टाकतोय तर इनकम कुठे टाकणार? बॅलन्स शीट ऍसेट साइड. बरोबर बरोबर की नाही? बॅलन्स शीट ऍसेट साइड. क्लियर? जर एक्सपेन्सेस जर आपण लायबिलिटीला टाकतो तर इन्कम कुठे टाकणार? आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला टाकणार. क्लियर? फंडा समजला? बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम हा एक पाया आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट सॉल्व करायचा. क्लियर झालं? हे पक्कं झालंच पाहिजे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड टू एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आता एक्सपेन्सेस कुठे असणार? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला असणार. आणि इन्कम कुठे असणार? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साइडला असणार. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड टू एक्सपेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, आउटस्टँडिंग इन्कम ऍड टू इन्कम बॅलन्स शीट ऍसेट साइड. क्लियर फंडा? क्लियर? आगे जाऊ. चलो, आता जसं आउटस्टँडिंग बघितलंच तसंच आपल्याला काय बघायचं आहे? आता विरुद्ध होणार आहे प्रीपेड. काय बघायचं आहे आपल्याला? प्रीपेड. आता प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस काय करतो आपण? एक्सपेन्सेस हा लेस फ्रॉम एक्सपेन्सेस विच इज डेबिट साइडला असणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड. प्रीपेडचा अर्थ बघा, समजून घ्या, आपण आगाऊपणे केलेला खर्च. ओके, जास्त खर्च केलाय, आपली बॅलन्स शीट 31 मार्चला संपते पण 31 मार्चच्या पुढे पण खर्च केलाय, त्यामुळे तो घेणार का आपण? नाही, तो मायनस करून टाकायचा. आणि दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. क्लियर झालं? ओके, एक फंडा क्लियर करा, म्हणजे तुम्हाला प्रीपेड एक्सपेन्सेस क्लियर झालं की प्रीपेड इन्कम सुद्धा तुमचं ऑटोमॅटिकली क्लिअर होईल. आणि हे तुमचं तुम्ही समजून घ्यायचं आहे. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न येणार नाही. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एकदम इझी आहे, पण प्रीपेड आउटस्टँडिंग एक्सपेन्स इन्कम ह्याच्यामध्ये तुम्ही गोंधळ घालत गेला की संपलं सगळं. ओके, डायरेक्ट सापशिडीचा खेळ आहे. 40 मार्कावरून डायरेक्ट 12 मार्क कमी. प्रीपेड एक्सपेन्सेस लेस फ्रॉम एक्सपेन्सेस बॅलन्स शीट ऍसेट साइड. तसंच प्री रिसिव्ड पेड नाही म्हणत आम्ही, प्री रिसिव्ड इन्कम पहिला इफेक्ट लेस फ्रॉम इन्कम आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. काय ट्रान्झॅक्शन आहे ते समजून घ्या. प्री रिसिव्ड इन्कम, इन्कम 31 मार्च पर्यंत यायचं होतं, पुढचं पण आलंय, तर ते काय करणार? इन्कम मध्ये आपण लेस करून टाकणार. ओके, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. इट्स अवर लायबिलिटी टू शो इन नेक्स्ट इयर इन्कम ऑल्सो. ओके, त्यामुळे दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके, प्रीपेड एक्सपेन्सेस लेस फ्रॉम एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम लेस फ्रॉम इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड, प्री रिसिव्ड इन्कम सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. त्यामुळे एक पक्क करा, प्रीपेड एक्सपेन्सेस पक्क केलं की त्याच्या विरुद्ध प्री रिसिव्ड इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पक्क केलं की त्याच्या विरुद्ध आउटस्टँडिंग इन्कम. लक्षात येत आहे? ओके, ह्या गोष्टी नॉट फॉर प्रॉफिट मी परत 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 सांगतोय, कारण हे जर आलं नाही तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जयराम जीटी असणार. ओके, त्यामुळे खूप व्यवस्थित करायचं आहे. क्लिअर झालं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस सगळं झालेलं आहे. पुढे सबस्क्रिप्शन आहे, डेप्रिसिएशन आहे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. डेप्रिसिएशन कसं मायनस करतात, कुठून कसं आणि काय करतात. ओके, तर आता पुढे थोडंसं येऊया. फंड्स, स्पेशल फंड्स आउट ऑफ डोनेशन्स,
Donations means gift given by Donation means gift given by either the member or any outside to the concern. Donation is one of the important source of income for not-for-profit, not-for-profit concern. Out of donation received, such concern may create special fund or the amount of donation may be utilized as per conditions. Baga, donation che prakar, general donation. Donations are sometimes given without any condition regarding their utilization. Only general donation deta. Hence such donations, आता सपोज तुम्ही आता गणेश मंदिरात जाताय तिथे तुम्ही अंगारक किंवा संकष्ट चतुर्थीला अभिषेक करता तो तो त्याच्यासाठीच वापरला जाणार बाकी कुठेही वापरला जाणार नाही त्याला म्हणणार आपण स्पेसिफिक डोनेशन आणि असंच जातोय संस्थानाने लावलेलं असेल की डोनेशन देणगी तर त्या देणगीच्या पत्रामध्ये आपण तिथे पेटी मध्ये ते 500 रुपये टाकतो त्याला म्हणतो आपण जनरल मध्ये सगळ्यासाठी वापरलं जातं ओके हाउएवर इट्स अकाउंटिंग ट्रीटमेंट मे डिफर अकाउंटिंग टू इंस्ट्रक्शन गिवन इन द प्रॉब्लेम प्रॉब्लेम मध्ये जसं दिलं असेल तसं त्यामुळे जनरल डोनेशन आर शोन ॲज इनकम इन इनकम ऑफ अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्यामुळे जनरल डोनेशन जर येत असेल पेटीतली जमा तर ते काय म्हणणार आपण इन्कम म्हणून दाखवतो स्पेसिफिक डोनेशन जसं बिल्डिंग फंड प्राइज फंड स्पोर्ट्स टूर्नामेंट फंड सच डोनेशन आर शोन अंडर द रिस्पेक्टिव हेड ऑफ फंड्स अकाउंट ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट इंडोमेंट फंड इट्स फंड क्रिएटेड आउट ऑफ स्पेसिफिक अमाउंट इयर मार्क गिफ्टेड ऑर डोनेटेड द इनकम ऑफ दिस फंड इज टू बी यूज फॉर अ स्पेसिफिक पर्पज एक्झाम्पल प्राइज फंड एक्सेट्रा ओके म्हणजे हे सुद्धा स्पेसिफिक फंडच आहे इंडोमेंट फंड द पर्पज ऑफ द डोनर इज टू प्रोव्हाइड परमनंट सोर्स ऑफ इन्कम टू द कन्सर्न फॉर अ स्पेसिफिक स्टॉक ऑफ स्टेशनरी हे मी तुम्हाला प्रॉब्लेम करताना दाखवेल ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज वगैरे ठीक आहे लिगसी लिगसी मीन्स अ गिफ्ट गिवन बाय अ पर्सन टू अ कन्सर्न ॲज पर द विल ऑफ सच पर्सन सच गिफ्ट मे बी अन अमाऊंट ऑर एनी अदर आयटम ऑफ व्हॅल्यू आफ्टर द डेथ ऑफ सच पर्सन हिज सक्सेसर ऑर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह गिव धिस गिफ्ट टू द कन्सर्न लिगसी इज नॉन रिकरिंग इन्कम इट इज क्रिएटेड ॲज कॅपिटल इन्कम अँड ॲड टू कॅपिटल फंड हाउ एवर लिगसी मे बी स्पेसिफिक पर्पज द अकाउंटिंग ट्रीटमेंट इन सच केस डिपेंड ऑन द इन्स्ट्रक्शन ऑर टर्म्स अँड कंडिशन मेन्शन इन द विल लाइफ मेंबरशिप फीज लाइफ मेंबरशिप फीज इज द फीज पेड बाय द मेंबर हु वॉन्ट्स अ बिकम मेंबर ऑफ द कन्सर्न फॉर हिज होल लाइफ इन्स्टेड ऑफ पेईंग पीरियॉडिक सब्सक्रिप्शन ॲन्युअल क्वार्टरली ऑर मंथली सम पर्सन प्रेफर टू प्रे लमसम अमाऊंट ऑफ सब्सक्रिप्शन टू द कन्सर्न वन्स फॉर ऑल लाइफ मेंबरशिप फी इज अ नॉन रिकरिंग इन्कम इट इज क्रिएटेड ॲज कॅपिटल इन्कम अँड ॲड टू कॅपिटल फंड ओके लाइफ मेंबरशिप फी ही कॅपिटल फंड होते हाउएवर इन्स्टेड ऑफ टेकिंग फुल अमाऊंट ऑफ लाइफ मेंबरशिप फी टू कॅपिटल फंड सम कन्सर्न प्रेफर टू टेक सम पार्ट ऑफ इट टू कॅपिटल फंड अँड द बॅलन्स इज क्रिएटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम which is shown on income side of income and expenditure account. It depends on the instruction given in the problem. In absence of any specific instruction, the whole account of life membership fees may be added in capital form. काही instruction नाही आहे specific, तर बिंदास तुम्ही life membership fee capital fund मध्ये add करा. Sale of old scrap newspaper बघूया. आता आपण बघूया एखादा problem. ओके जो मी तुम्हाला पाठवतो